राज्यात सर्व दुकानांवर मराठी पाट्या लावण्याची मुदत संपली आहे. आता राज्यात ठिकठिकाणी दुकानांवर मराठी पाटी नसेल तर कारवाई करण्यात येते. मुंबईतही रिगल सिनेमा बाहेर महापालिकेनं कारवाईचा बडगा उगारला. अधिकाऱ्यांनी दुकानदारांना पाटी लावण्यासाठी नोटीस देत मुदत दिली आहे, मात्र आजपासून दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. आजपासून ते मराठी पाटी लावेपर्यंत दर दिवशी प्रति कामगार 2000 रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. मराठीमध्ये नेमबोर्ड असायला पाहिजे आणि तो नेमबोर्ड असा असायला पाहिजे, समजा त्यांनी दुसऱ्या भाषेत नेमबोर्ड लावला तर दोघांची फॉन्ट साईज सेम असायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठी हे नाव प्रारंभी असायला पाहिजे. आमची सगळी कारवाई आणि ही इनडेफिनेट टाईमसाठी जोपर्यंत ईच अँड एव्हरी म्हणजे प्रत्येक आस्थापनेला मराठीमध्ये नेमबोर्ड लागत नाही तोपर्यंत ही कारवाई चालू राहणार. लाल मातीतली कुस्ती म्हणजे